हाय फ्रेंड्स, इथं जगा स्टॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आम्ही आहोत दादर बेस्टच्या मार्केटमध्ये. आपली गणपतीची तयारी तर सुरूच आहे आणि तुमचीही सुरू असेल. मी इकडचं मार्केट तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवते, बघा तुम्ही पण. फ्रेंड्स, दादर वेस्टला तुम्ही स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर ही फुल मार्केट दिसेल आणि ते चाफ्याचा वाटा 10 रुपयाला होता. आणि मेन्स वेअरचं कुर्तीचं शॉप होतं आणि ते स्टार्टिंग रेंज 200, 300, 1000, 1500 अशी होती आणि कुर्तीज पण खूप सुंदर सुंदर होत्या. आणि या शॉपचं नाव आहे गणेश साई खादी कलेक्शन. आणि तुम्ही व्हरायटी पण बघू शकता आणि डिझाईन्स पण बघू शकता आणि कलर पण खूप सारे सुंदरच आहेत. आणि कोणतंही फेस्टिवल असू दे फ्रेंड्स, ट्रॅडिशनल वेअर तर खूपच मस्त दिसतं. आता मी आली आहे कबूतर खाण्याच्या गल्लीमध्ये आणि इथे पण मार्केट बघा किती मस्त भरलेलं आहे. मॅडम 2000 रुपये 1 किलो के ऊपर है मैडम. देखो उठाओ ना, देखो उठाओ. धातु का है, सोना चांदी भी सब है. बोलो मैडम, चांगली है. बोलो मैडम, आणि या शॉप मध्ये बघा फ्रेंड्स, डेकोरेटिव्ह किती आयटम्स आहेत. आणि ही प्लेट्स इथे 100 रुपीजला आहे आणि बाकी पण सगळे 100 रुपीज 200, 150 या रेंजमध्ये इथे खूप असे व्हरायटी होती. आणि गणपती फेस्टिवल असू द्या किंवा इतरही फेस्टिवल असू द्या, या मार्केटमध्ये तुम्हाला युनिक पीसेस बघायला तर मिळतीलच नेहमीच. आणि नेहमीच वेगवेगळ्या असतात त्या. आणि माझी बहीण आणि मी आम्ही खूपच कन्फ्यूज झालेलो कोणती वस्तू घ्यायची ते डिसाईड करत होतो. गोल्डन में भी है क्या? इसमें गोल्डन में भी है क्या? हाँ मैडम, इसमें गोल्डन है.
ये लो पकड़ मामा पकड़। आणि इथे आपण बाप्पाला घालतो त्या कंट्या पण होत्या 100, 150 आणि 200 अशी रेंज आहे। आणि व्हरायटी पण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे इकडे। इथे तुम्हाला गणपतीचे दागिने पण दिसतील आणि गौरीसाठी पण दागिने आहेत। त्यांची रेंज पण 150, 200 अशी होती इथे फ्रेंड्स। आणि इथे एक क्यूटशे उंदीर मामा होते, त्याची प्राइस होती 150। आणि तुम्ही जसे पुढे पुढे याल ना फ्रेंड्स, तर तुम्हाला खूप सारे असे दागिन्यांचे स्टॉल दिसतील। गणपती बाप्पासाठी सगळ्या कंठ्या आहेत, त्याची रेंज 100, 250, 200, 150 अशी रेंज आहे। आणि खूप सुंदर सुंदर आहेत आणि व्हरायटी पण तुम्हाला बघायला मिळतील। आणि या बाप्पासाठी मुकुट होता फ्रेंड्स 300 रुपीज, 300, 700 असे इकडे मुकुटची प्राईस होती। इथे तुम्ही बघू शकता, इथे ड्रेसेसचं शॉप होतं रेडीमेड, त्याची रेंज 650 पासून 850, 950 अशा रेंज होत्या विथ दुपट्टा। काही ना प्लाझो सेट, तर त्याला दुपट्टा नव्हता, ते 650 होते। आणि इथे तुम्हाला जर ड्रेसेस घ्यायचे असतील ना फ्रेंड्स, तर बार्गनिंग करायला विसरू नका।
आणि हे जे स्टॉल आहे ना हे विसावाच्या गल्लीमधलं आहे आणि इथे कलर्स पण बघू शकता तुम्ही ड्रेसेसचे खूप सुंदर आहेत आणि पेस्टल कलर तर मला खूपच आवडतात आणि गणपतीसाठी जर आपल्याला शॉपिंग करायची आहे तर आपण दादरला तर येतोच आणि इथे तुम्हाला व्हेरायटी ऑफ तुम्हाला इकडे वस्तू मिळतील आणि त्यांचे रेट पण रिझनेबल आहेत फ्रेंड्स आणि बार्गेनिंग करायला तर तुम्ही विसरू नका. या इथे कुर्तीजच्या होत्या त्या 300 पासून स्टार्टिंग रेंज होती. इथे तुम्हाला ज्वेलरीचं स्टॉल दिसेल. इथे ऑक्सिडाईजच्या गोल्डन कानातले गळ्यातले नेकलेसेस हे सगळे 100, 250, 150 या रेंजमध्ये होते आणि इथे पण तुम्हाला कलेक्शन पण तुम्ही बघू शकता फारच सुंदर होतं फ्रेंड्स. इथे मी दादरला जर आले ना की असे सगळे शॉपिंग बघत असते आणि घेत पण असते पण माझ्या बहिणीला आज ताप पण होता तरी मी तिला खेचत घेऊन आली शॉपिंगसाठी आणि इथं फार दमली होती आणि माझं काय बघणं थांबतच नव्हतं. मला झालेलं की हे बघू की ते बघू आणि आम्हाला भूक पण लागलेली आणि आमची शॉपिंग पण थोडीफार झालेली आणि खूप थकलेलो चालून चालून. आणि माझ्यासारख्या अशाच काही मैत्रिणी माझ्या अशा शॉपिंग लव्हर आणि क्रेझी खूपच असतील आणि जर तुम्ही पण असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज तर सॅटर्डे संडे तर नव्हताच, वीकडेजमध्येच आम्ही आलेलो इथे शॉपिंग करायला. आणि माझं हे शूट पण चालू असतं, तुम्हाला दाखवायचं पण असतं आणि आता 7:30 वाजलेले आहेत फ्रेंड्स आणि खूप थकलो होतो आम्ही. आणि आजचा माझा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका न्यू व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. आणि असेच सपोर्ट करत राहा.